पुढे पाहूया आता रिफायनरीच्या मुद्द्यावरून कोकणात शिवसेनेची डोकेदुखी वाढली. रिफायनरी विरोधी पॅनल उभा करण्याचा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आता रिफायनरी विरोधी पॅनलने घेतलेला आहे. रिफायनरीचं समर्थन करणाऱ्या राजकीय नेत्यांना गावात प्रवेश दिला जाणार नाहीये. मुंबई संपन्न झाली, गाव मुंबईच्या नागरिकांनी नागरिकांची एक सभा जी आहे ती पार पडली आणि आता रिफायनरीवरून कोकणात नवा वाद जो आहे राजकीय वाद सुरू झाला आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग आपल्या बरोबर आहे. स्वप्नील, काय माहिती याबद्दल? विशाल, बारसू आणि सोलगाव या ठिकाणी जो नाणार रिफायनरीचा प्रस्तावित प्रकल्प आहे त्या प्रकल्पाच्या विरोधातले जे लोक आहेत ते आता प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत आणि त्याच अनुषंगाने आता विविध स्तरावरून मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. याच धर्तीवरती काल मुंबईमध्ये ग्रामीण आणि मुंबईतले ग्रामस्थ यांची एक मोठी बैठक झाली. या बैठकीमध्ये अनेक निर्णय जे आहेत ते घेण्यात आले. याच्यामध्ये एक महत्वाचा निर्णय त्यांनी असा घेतलेला आहे, ठराव असा केलेला आहे की जोपर्यंत गावातला हा जो रिफायनरी प्रकल्प आहे तो रद्द होत नाही तोपर्यंत या भागामध्ये इथले स्थानिक खासदार असतील, आमदार असतील किंवा मंत्री असतील यांना कोणालाही गावात प्रवेश द्यायचा नाही असा एक आक्रमक निर्णय ठराव या इथल्या सगळ्या लोकांनी केलेला आहे. शिवाय इथून पुढे ज्या निवडणुका होणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या सर्व निवडणुकांमध्ये या ज्या पंचक्रोशीतली गावं आहेत जवळपास 105 गावं या 105 गावांमध्ये यांचा स्वतंत्र पॅनल उभं करण्याचं निर्णय देखील इथल्या या संपूर्ण ग्रामस्थांनी घेतलेला आहे. प्रत्येक गावातल्या परिसरामध्ये रिफायनरीच्या विरोधात जनजागृती होणार आहे किंवा भविष्यामध्ये या भागामध्ये जमीन विक्री करू नये यासाठीची देखील जनजागृती करण्याचा मोठा निर्णय इथल्या सर्व या ग्रामस्थांनी कालच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे. एकूण जर आपण पाहिलं तर बारसू आणि सोलगाव किंवा आजूबाजूच्या ज्या पंचक्रोशीतली जी गावं आहेत जिथे हा प्रकल्प येऊ घालतोय तर या भागामध्ये हा जो विरोधातला जो आवाज आहे हा आवाज कुठेतरी आता वाढताना दिसतोय, संघर्ष वाढताना दिसतोय. त्याच्यामुळे भविष्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांसमोर हा मोठा पेच असणार आहे. कारण आता जर आपण बघितलं तर भाजपकडून देखील या प्रकल्पासाठी अनुकूलता दाखवली जाते, शिवसेना सुद्धा थेट विरोधात बोलत नाहीये. त्याच्यामुळे ह्या दोघांचीही मोठी कोंडी आता भविष्यामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि हे सगळं होत असताना ग्रामस्थ आता या सगळ्या ह्याच्यामध्ये काय नेमकं भूमिका घेतात किंवा ग्रामस्थांच्या ह्या भूमिकेला कशा पद्धतीने यश मिळतं का किंवा आणखीन लढा तीव्र होतो का हे आता पुढच्या काळात पाहणं महत्वाचं ठरणार आहे. विशाल, धन्यवाद स्वप्नील या सगळ्या तपशिलाबद्दल. तर रिफायनरीचा मुद्दा आणखीन तापणार असं एकूण यामध्ये दिसून येत आहे.